आणि सरकारने जी 1.5-2 वर्षामध्ये केलेली कामं, याचं जे काही लोकांना त्याचा फायदा व्हावा म्हणून आम्ही सगळेच जण भूमिपूजनात आणि लोकार्पणामध्ये युवा वर्ग, ज्येष्ठ आणि उद्योग या सर्व क्षेत्रामध्ये महाराष्ट्राने आघाडी घेतली. अनेक अति महत्वाकांक्षी प्रकल्प, गेम चेंजर प्रकल्प, जसं बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग झाला, MTHL अटल सेतू झाला, कोस्टल रोड झाला, अनेक मेट्रोचे उद्घाटन झाली आणि अनेक कामं आज प्रगतीपथावर आहेत. आणि एक गेम चेंजर सगळं हे प्रकल्प, त्या सगळ्यामध्ये मी डिटेलमध्ये जाऊ इच्छित नाही, परंतु आपल्याला माहीत आहे की जे प्रकल्प आमचं सरकार स्थापन व्हायच्या पूर्वी 2.5 वर्ष जे सरकार होतं, ते सगळं स्पीड ब्रेकर, तिकडे सगळं नकारात्मक अँटी डेव्हलपमेंट प्रकल्प थांबवणं, प्रकल्पामध्ये अडथळे आणणं, या सगळ्याच बाबी आपण पाहिल्या. परंतु आमचं सरकार आल्यानंतर अगदी मेट्रो, आरे कारशेड, इतर प्रकल्प जे आहेत, हे आम्ही युद्ध पातळीवर गतीने सुरू केले, वेगवान पद्धतीने निर्णय घेतले. प्रकल्पाचं एक इन्फ्रा प्रोजेक्ट म्हणून आज राज्य आपलं पहिल्या नंबरला आहे. FDI मध्ये आज पहिल्या नंबरला आपलं राज्य आहे आणि त्याचबरोबर GDP मध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे. आणि म्हणून आज केंद्र आणि राज्य सरकार मिळून हे डबल इंजिन सरकार गेले 1.5-2 वर्षामध्ये ज्या वेगाने निर्णय घेतले, प्रकल्पांमध्ये बंद पडलेले प्रकल्प त्यांना चालना दिली, नवीन प्रकल्प सुरू केले आणि आणखी नवीन प्रकल्पांचं प्रयोजन केलं, त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्व घटकांसाठी, महिलांसाठी, तरुणांसाठी अनेक योजना आम्ही केल्या. त्या योजनांमध्ये मी जाऊ इच्छित नाही, आपल्याकडे योजना आलेल्या आहेत. अगदी पहिल्या कॅबिनेटपासून शेवटची कॅबिनेट झाली, या 55 कॅबिनेटमधून जवळपास 500 निर्णय आम्ही राज्य सरकारने घेतलेले, सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय तेही आपल्या समोर आहेत. आणि म्हणून एक प्रॉस्पेरिटी, एक पॉझिटिव्हिटी या राज्यामध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न जो होता, त्यामध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे. स्वच्छतेमध्ये देखील महाराष्ट्राला नंबर 1 दिला देशामध्ये. आणि असे अनेक प्रकल्प आम्ही मार्गी लावले, याबद्दल आमचे सर्व मंत्रिमंडळातील सहकारी, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील सहकारी, आमदार, सगळ्यांचंच मनापासून याच्यामध्ये योगदान आहे. आणि म्हणून मी गेल्या 1.5-2 वर्षाच्या कालावधीमध्ये झालेल्या कारभाराबद्दल या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून फार समाधानी आहे. लोकांमध्ये एक सरकारच्या बाबतीमध्ये एक पॉझिटिव्ह परसेप्शन तयार झालेलं आहे, एक ॲक्सेसेबल सरकार आणि प्रो पीपल सरकार, प्रो ॲक्टिव्ह सरकार, अशी जी काही सरकारच्या बद्दल एक भावना आणि परसेप्शन लोकांमध्ये क्रिएट झालेलं आहे, यासाठी नक्कीच याचा फायदा आम्हाला येणार आहे आणि लोकसभेच्या निवडणुकांमध्ये नक्की होईल. कारण आम्ही कुणाची उनी दुनी काढण्यापेक्षा डेव्हलपमेंटला महत्व देतो. कारण डबल इंजिन सरकार म्हणतो, केंद्राने, मोदी साहेबांनी देखील अनेक प्रकल्पांची भूमिपूजन उद्घाटन केली, आम्ही बोलवले, त्यांना निमंत्रण दिलं की तात्काळ त्यांनी त्याला होकारही दिला. कारण हे राज्याच्या नागरिकांसाठी, जनतेसाठीच महत्वाचे प्रकल्प होते. आणि म्हणून हे डबल इंजिनचं केंद्राने देखील पूर्ण पाठबळ आम्हाला दिलं, गेले 1.5-2 वर्षांमध्ये त्याचाही फायदा झालेला आहे. आणि म्हणून आज या राज्यामध्ये केलेली विकासाची कामं, आलेली परदेशी गुंतवणूक, जवळपास 5 लाख कोटीची परदेशी गुंतवणूक आलेली आहे, लाखो रोजगार निर्माण होणार आहेत. आणि म्हणून तुम्हाला मी सांगू इच्छितो की याचा सर्व फायदा जो आहे या येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत होईल. एक जे लोकांना हवं ते देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे.
आणि म्हणून मी महाराष्ट्रातल्या जनतेला देखील मनापासून शुभेच्छा देतो की त्यांनी अतिशय कमी कालावधीमध्ये आमच्या सरकारवर विश्वास ठेवला आणि प्रेमही दिलं, आशीर्वादही दिले. काल राहुल गांधी यांनी मुंबईमध्ये सभा घेतलेली आहे. एनडीए सरकारवरती, महायुती सरकारवरती त्यांनी टीका केली आहे. ठाण्यावरून त्यांनी रोड शो केलेला आहे. देशभरातले त्यांचे म्हणजे काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे अनेक नेते तिथे उपस्थित होते. खरं म्हणजे कालची सभा एक फॅमिली गॅदरिंग होती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि एक काय ते कहावत आहे, भानुमती का कुंबा, कैसे इटे कैसे रोडे, भानुमती का कुंबा उससे तयार होता है. म्हणजे सगळे नैराश्य चेहऱ्यावर असलेले लोक, कुणी उत्तर प्रदेशमधून, कुणी काश्मीरमधून, कुणी बिहारमधून, जे तडीपार झालेत, हद्दपार लोकांनी केले, ते सगळे एकत्र आले होते काल. आणि एकंदरीत पाहिलं तर त्यांच्या चेहऱ्यावर साफ दिसत होतं की एक धरून बांधून आणलेले लोक असतात ना, तशा प्रकारचे आज त्या ठिकाणी लोक पाहिले. दुर्दैव आहे, तुम्ही काल म्हणालो कालचा दिवस काळा दिवस आहे, कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाच्या समोर आणि बाळासाहेबांच्या समाधीसमोर ही सभा झाली. खरं म्हणजे उबाटाच्या लोकांनी जाऊन पहिलं तिथे माफी मागितली पाहिजे होती, जाऊन आमच्या सावरकरांच्या विरोधात बोलणाऱ्यांच्या बरोबर मला बसावं लागतंय, स्टॅलिन ज्यांनी सनातन हिंदू धर्माचा अपमान केला त्याच्याबरोबर मला बसायला लागतंय, मुफ्ती मोहम्मद आणि ते कोण तिकडचे फारुख अब्दुल्ला त्यांच्याबरोबर मला बसायला लागतंय, तर ती माफी त्यांनी मागायला पाहिजे होती खरं म्हणजे. आणि त्याचबरोबर आता काल एक शब्द बंद झाला, माझ्या तमाम हिंदू बांधव भगिनींनो, आता पूर्वी हिंदू हृदय सम्राट म्हणायला देखील जीभ कचरायची, आता कालही तो शब्द माझे तमाम हिंदू बांधव तोही तुम्हाला जाणवलं की नाही, तोही रद्द झाला. यावरून आज लक्षात आलं की बाळासाहेबांचे विचार, त्यांची भूमिका, त्यांचं धोरण, त्यांची आयडियॉलॉजी हे सगळं सोडलं आणि म्हणून तर आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला त्यांना सोडण्याचा आणि बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचा, त्यांच्या विचारांचं सरकार स्थापन करण्याचा. त्यामुळे काल जे काही अब की बार तडीपार आता स्वतः त्यांना तडीपार या महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांनी केलंय, जनतेने केलंय 1.5-2 वर्षापूर्वी. आणि आता जे इतर राज्यातून तडीपार झालेले लोक इथं आले ते मोदीजींना कसं काय तडीपार करू शकतात. आज 50-60 वर्षामध्ये ज्या मोदीजींनी 50-60 वर्षात जे झालं नाही काँग्रेसच्या सरकारमध्ये ते 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदीजींनी करून दाखवलं आणि त्याचा प्रत्यय परिचय आपल्या समोर आहे. आज प्रकल्पांच्या माध्यमातून, विकासाच्या माध्यमातून, अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून या देशाची अर्थव्यवस्था 11-5 आणली, आता 3 आणण्याचा त्यांचा निर्धार आहे. 5 ट्रिलियन डॉलर्सचा इकॉनॉमीचा त्यांचा निर्धार आहे. गरिबी हटाव काही लोक म्हणायचे, गरिबी तर हटली नाही पण गरीब हटले, परंतु मोदीजींनी 25 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर काढलं. आज गरिबाच्या पोटा उपाशी राहता कामा नये म्हणून 80 कोटी लोकांना कोविडमध्ये घेतलेला निर्णय जो होता अन्नधान्य मोफत देण्याचा, तो पुढचे 5 वर्ष कायम ठेवला. हे मोदीजींचं काम आहे. आणि म्हणून आज जे काही तिकडे परिस्थिती होती, अतिशय म्हणजे विश्वास गमावलेला विरोधी पक्ष, कुठला इंडिया अलायन्स, विश्वास गमावलेला विरोधी पक्ष, ना त्यांच्याकडे नेता, ना त्यांच्याकडे नीती, ना त्यांच्याकडे काही एजेंडा. आणि म्हणून आज इकडे मोदीजींच्या समोर एक मोदी द्वेष फक्त त्यांच्या भाषणातून दिसत होता, फक्त आणि फक्त व्यक्तिदोष, व्यक्तिद्वेष, दुसरं काही नव्हतं. अरे ज्या मोदीजींनी देशाला एवढ्या उंचावर घेऊन गेले,
त्यांच्या विरोधात तुम्ही जेव्हा जेव्हा 2014 तुम्ही चौकीदार चोर म्हणालात, 2019 आणखी काहीतरी म्हणालात, लोकांनी तुम्हाला तुमची जागा दाखवली आणि यावेळेस देखील जनतेने ठरवलेलं आहे की यांच्याकडे साधा पंतप्रधान पदाचा उमेदवार देखील जाहीर करू शकले नाहीत, ते एक दुसऱ्याकडे पाहतात। नाही, त्यांनी हिंदुत्वाची शक्ती म्हटलंय, हिंदू धर्म की शक्ती। हिंदू धर्म की शक्ती मतलब क्या? ये हमारी 3.5 शक्तिपीठ जो है महाराष्ट्र में, वो हमारे देवता देव देवताओं की शक्ति, हमारी नारी शक्ति, हमारी भारत माता की शक्ति, ये सब शक्ति को समाप्त करेंगे? वो इतनी बड़ी ताकत है उनके पास? ये इसका जवाब जो है, हमारी नारी शक्ति, हमारी महिला शक्ति, हमारी सब माता बहनें निश्चित रूप से उनको आने वाले चुनाव में उनकी जगह दिखाएंगे। थाने के बारे में आपने कहा, इतना बड़ा नेशनल लीडर, थाने में 500 लोग नहीं थे, पूरा फ्लॉप शो हो गया। उसका वीडियो देखो आप। आप क्या बोल रहे, बहुत बड़ी सभा हो गई पहली। मुंब्रा में तो 4-5 लोग भी नहीं थे, सब गाड़ियां थी। एक नेता तो किसी को मार भी रहा था गर्दी भीड़ नहीं हुई करके। अरे ये देखा कि नहीं आप लोगों ने? सही बात है उनकी। मैंने जैसे कहा, हमारे देवता देव देवताओं की शक्ति है, हमारे जो महिला शक्ति है, हमारी नारी शक्ति है, हमारी भारत माता है, ये हमारी शक्तिपीठ है। और इस शक्ति के बारे में उन्होंने जो भाषण में उन्होंने कहा है, हिंदू धर्म की शक्ति, आज अयोध्या में राम मंदिर बन गया, ये शक्ति है। और ये हिंदू धर्म की शक्ति खत्म करने वाला अभी तो जमीन पे पैदा नहीं हुआ है। और इसलिए आदरणीय प्रधानमंत्री जी ने जो कहा है सच है, कि इनको आने वाले चुनाव में ये शक्ति उनकी जगह दिखाएंगे और निश्चित रूप से उनको उसका भुगतान करना पड़ेगा। उमर अब्दुल्ला यांनी महाराष्ट्र काश्मीरमध्ये होऊ देणार नाही असं सांगितलं आहे। ऑक्टोबर मध्ये विधानसभा निवडणूक होती, त्यावेळी आम्ही कसं होतं ते पाहू असं त्यांनी म्हटलं। मग हेच तर दुर्दैव आहे की जे भक्त आपले अमरनाथ यात्रेला जातात, अमरनाथ यात्रेला जाणारे यात्रेकरूंसाठी मी स्वतः तिकडच्या राज्यपालांना विनंती केली की इकडे महाराष्ट्र भवन पाहिजे, ते त्यांनी मान्य केलं। आणि फारूक अब्दुल्ला म्हणतात मैं नहीं होने दूंगा, किती द्वेष आहे, ये द्वेष हे उभाटो को मान्य आहे, भैयांना मान्य आहे, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले, महाराष्ट्र भवन होऊन देणार नाही आणि त्यांच्या बाजूला बसता, हे काय, हे किती लांछनास्पद आहे, किती दुर्दैवी आहे। नाही, त्यांना जे 5 मिनिटं दिली यावरून त्यांची पत जी आहे उदय, त्यांची पत जी आहे ना, 5 मिनिटं भाषण करायला दिली, त्यांची पत जी आहे ती त्या कालच्या सभेमध्ये दिसली। आता त्यांच्याकडे आमदार खासदार शिवसेना नाही आहे, त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या ताकदीप्रमाणे त्यांनी दाखवलं। जिथं बाळासाहेब शिवतीर्थावरून भाषण करायचे, देशाला मार्गदर्शन करायचे, देशाला दिशा द्यायचे, ती कालची केविलवाणी परिस्थिती पाहिली आम्ही। त्यांनी एकदा असे वक्तव्य केलं होतं, त्यांना विचारलं होतं अभी देश में सत्ता आपकी आएगी क्या क्या होगा, तर ते म्हटले होते बकरी ईद में बचेंगे तो मोहर्रम में नाचेंगे, ते जर तपासून घ्या। खरजे खारगे।
त्यामुळे त्यांच्या स्वतःवरच विश्वास नाही, ते आमच्याबद्दल कशाला काय बोलण्याची गरज आहे. अरे आम्ही छाती ठोकपणे गेलो, आम्ही बोलत गेलो, लपून छपून नाही गेलो, बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका घेऊन पुढे गेलो आम्ही. असे भूमिका बदलणारे आम्ही नाही सत्तेसाठी खुर्चीसाठी. शिवसेनेला एकेकाळी अच्युत मानणारे खरगे काँग्रेस आज त्यांचे गळाभेट करतात. हे पॉलिटिकल कॉम्प्रोमाइज आहे, तडजोड, हे आम्ही नाही करू शकत. महाराष्ट्रामध्ये 40 पार करू महाविकास आघाडी म्हणजे कुठून मागून का कुठून शून्य म्हणजे शेवटून आत्मविश्वास. अरे आत्मविश्वास गमावलेले ते पाहिले मी, त्यांचे चेहरे बघितले. राहुल गांधीचं भाषण चालू होतं तेव्हा त्यांचे चेहरे बघण्यासारखे होते. आम्ही खरंच डीलर आहोत, कारण आम्ही डील केली शेतकऱ्यांच्या हितासाठी, माय भगिनींना न्याय देण्यासाठी, तरुणांना रोजगार देण्यासाठी, कष्टकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि ज्येष्ठांना न्याय देण्यासाठी आम्ही केलं ना. आम्ही याच्यासाठी केले. पैसे त्यांनी आतापर्यंत केलेल्या डील ते कुठले मोठे घोटाळे झाले 2014 पूर्वी कोण होतं त्याच्यामध्ये? रोज रकानेच्या रकाने तुमच्या पत्र वर्तमानपत्रातून मीडियामध्ये यायचे. ये घोटाळा, चारा घोटाळा, कुठला आणखी कोळसा घोटाळा, काय काय घोटाळे आले. आता एक तरी घोटाळा दाखवा मोदीजींच्या काळात, एक सिंगल डाग नाही त्यांना लावता आला. त्यांना त्यांच्याकडे आरोप करायला काही नाही म्हणून एक खोटे आरोप करतात. आणि ज्या ज्या वेळे 2014 मोदीजींवर आरोप केले त्यांचं पाणीपत झालं, 2019 आरोप केले त्यांचं पाणीपत झालं, 2024 आता आरोप करतायत. त्यांना विरोधी पक्ष नेता बनण्या एवढे तरी मिळतील की नाही मला माहित नाही. खासदार शिवतारे मला भेटले, मी त्यांना सांगितलं आपली राज्यात महायुती आहे, युती धर्म पाळणं हे आपलं शिवसेनेचं कर्तव्य आहे असं मी त्यांना सांगितलेलं आहे. आणि त्याप्रमाणे ते गेलेत. त्यांची आता तब्येत ठीक नाही, त्याचं ट्रीटमेंट सुरू आहे. आणि मला वाटतं महायुतीमध्ये आमचे सर्व कार्यकर्ते शिवसेना पूर्णपणे जिथं ज्याचा कॅन्डिडेट असेल त्याला पूर्ण ताकदीने मदत करून निवडून आणणार. अरे हिंदू द्वेष्टे सगळे होते ना तिकडे, सगळे हिंदुत्वाचा द्वेष करणारे सगळे होते, तर हिंदुत्व शब्द कसा येणार? फक्त मी हिंदू आहे तेही बोलले नाहीत. काल गर्व से कौवा हिंदू तर गेलं, परंतु हिंदू शब्द बोलायला देखील काल हिम्मत झाली नाही. त्यामुळे हिंदुत्ववादी पक्ष म्हणण्याचा नैतिक अधिकार त्यांना राहिलेला नाही. राहुल गांधी ने बोला था कि हिंदुओं को लेकर शक्ति, उसको लेकर बाद उनके नेता मल्लिकार्जुन ने डैमेज कंट्रोल करने की भी कोशिश की, तो क्या राहुल गांधी तैयार करके नहीं कोई आते हैं या जानबूझ के विवादित वाला बयान देते हैं, क्या लगता है सर उसको? जो हाउस से गई वो बुन से नहीं आती है. उन्होंने बोल दिया, उनका आपको पता है कि भाषण, उनका अभ्यास, वो क्या हमेशा विदेश में ज्यादा रहते हैं ना, इसलिए यहाँ का जो उनको स्टडी होना चाहिए, कौन से मुद्दे पर अपने विचार रखनी चाहिए, उसमें थोड़ी गफलत हो सकती है. लेकिन उन्होंने जो कहा है, कितना भी डैमेज कंट्रोल करें नहीं हो सकता है. उन्होंने तमाम आदि शक्ति, स्त्री शक्ति, नारी शक्ति, हमारे देव देवताओं का अपमान किया है और ये अपमान का बदला हमारे देश की जनता जरूर लेगी. सर महायुति को लेकर शिवसेना का फैसला लिया गया है सर, जागा वाटप नेमका कधी होणार आहे? आणि कभी किधर बिगुल बंद हो गया हो? हाँ, वही से शिव तीर्थ पे, शिवाजी पार्क से ही
बालासाहेब ने हिंदुत्व की गर्जना की थी और शिवाजी पार्क पर अभी सभा लेने का नैतिक अधिकार उनको नहीं है, क्योंकि बालासाहेब के विचार उन्होंने गाड़ दिए। बालासाहेब के विचार को उन्होंने सत्ता और लालच में छोड़ दिए, और जो बालासाहेब के विरोधी विचार वाले, जो कांग्रेस, बालासाहेब कहते थे अगर मेरी कांग्रेस होने लगी तो मैं मेरी दुकान बंद करूंगा, अभी उनके साथ ही ज्वाइंट वेंचर में दुकान चालू किया है इन्होंने। सीट शेयरिंग को लेकर फॉर्मूला क्या तय हो गया, क्या दिल्ली जाने वाले हैं फाइनल डिसीजन लेने के लिए, क्या रूपरेखा है सर? काही टेंशन घेऊ नका, जागा वाटप समन्वयानी आणि सन्मानजनक होईल, महायुती मध्ये कुठलाही विवाद नाही, काही चिंता करू नका, योग्य वेळी निर्णय होईल। आणि आपल्याला मी पुन्हा एकदा सांगतो की या राज्यामध्ये 45 पारचा आकडा या राज्यात महायुतीचा येईल आणि मोदी साहेबांचे हात मजबूत होतील। आपको बताता हूँ, हिंदी में बताता हूँ, ये सीट शेयरिंग की बात की लेकर कोई चिंता नहीं है, सम्मानजनक निर्णय होगा, समन्वय से निर्णय होगा। और मैं दावे के साथ कहता हूँ कि ऐसे माहौल में जब विपक्ष तो पूरा सो गया है, विपक्ष तो पूरा कॉन्फिडेंस लूज किया है उन्होंने, उनके उसमें तालमेल नहीं है, अपन म्हणतो ना कोणाचा पायपूस कोणामध्ये नहीं, तालमेल नहीं है, वो एक दूसरे के ऊपर क्या बोलते हैं उसको, विश्वास नहीं है, एक दूसरे के ऊपर संदेह है उनके दिल में, ये क्या करेगा वो क्या करेगा। ऐसे परिस्थिति में जो 1.5-2 साल में हमने जो काम किया है, इस राज्य में का विकास किया है, और केंद्र में मोदी जी ने 10 साल में काम किया है, उसका पूरा जो आज इस चुनाव में नतीजा आपको दिखेगा, और 45 से ज्यादा सीटें महाराष्ट्र से आएगी, और मोदी जी ने कहा है कि अब की बार 400 पार निश्चित रूप से आंकड़ा होगा। नहीं नहीं, मैंने अभी कहा ना कि समन्वय और सम्मानजन, क्योंकि महायुति है हमारी और हमारे में अच्छी तरह से अंडरस्टैंडिंग है, और एक दूसरे को हम लोग साथ लेकर चलने वाले लोग हैं, और हमारा टारगेट यही है कि मोदी जी को फिर से बड़ी ताकत से प्रधानमंत्री बनाएंगे, और निश्चित रूप से 400 का पार पूरा आंकड़ा जो है पार होगा। राज ठाकरे क्या महायुति में शामिल हो रहे हैं? एमएनएस की मीटिंग होनी लगातार, क्या राज ठाकरे एमएनएस महायुति में शामिल हो रही है एनडीए में? राज ठाकरे जी अभी हमारे एक विचारधारा वाले हैं, एक ही विचार के लोग हैं हम लोग सभी लोग, और इसलिए निश्चित रूप से योग्य निर्णय होगा। मी याच्यावर परवाच्या दिवशी पण बोललो की आपण त्यांच्या मागणीप्रमाणे जस्टिस शिंदे कमिटी आपण गठित केली, ते काम सुरू आहे। मराठा आरक्षण 10% आपण देण्याचा निर्णय घेतला होता जाहीरपणे, आणि तो विशेष अधिवेशन घेऊन आपण 10% आरक्षण दिलं, ते आरक्षणाचा लाभ मराठा समाजातल्या तरुणांनी जास्तीत जास्त घेतला पाहिजे। आता पोलिसांची भरती सुरू आहे, त्याचा फायदा त्यांना होईल। कोर्टामध्ये काही लोक गेले होते परंतु कोर्टाने त्याला स्टे दिला नाही, सरकारने राज्य हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट मध्ये कॅव्हेट फाईल करून ठेवलेला आहे, त्यामुळे मराठा आरक्षण आम्ही म्हणत होतो की मराठा आरक्षण टिकेल, टिकणार, कायद्याच्या चौकटीत बसणार आरक्षण आम्ही देणार, आणि आम्ही शब्द पूर्ण केलेला आहे, शपथ पूर्ण केलेली आहे, आणि कुणबी प्रमाणपत्र देण्याचं काम सुरू आहे, आणि त्याचबरोबर जे गुन्हे दाखल आहेत हे गुन्हे दाखल करण्याचे जसं जे आम्ही त्यांना नोटिफिकेशन जे आहे कुणबीचं सगळे सोयरेंचं त्याला ती 8 लाख ज्या हरकती आलेल्या आहेत त्याच्या बाबतीमध्ये स्क्रुटिनी सुरू आहे, छाननी सुरू आहे। तसंच या बाबतीत देखील जे गुन्हे म्हणजे नॉन सिरियस आहेत, लोकशाहीमध्ये आंदोलन घेतलंय, सभा घेतल्यात, रॅली काढलेल्या आहेत,
त्यामध्ये काही गुन्हे दाखल झालेत, काही रस्ता रोकोमध्ये गुन्हे दाखल झालेत। हे पहिल्या टप्प्यामध्ये त्याची स्क्रुटिनी सुरू आहे आणि सरकार पूर्ण सकारात्मक आहे। ते जे नॉन सिरियस गुन्हे आहेत ते सरकारने काढण्याचा निर्णय आचारसंहिता लागू व्हायच्या अगोदरच घेतलेला आहे, त्यामुळे त्याची स्क्रुटिनी चालू आहे, छाननी चालू आहे। आणि जे सिरियस गुन्हे आहेत ज्याच्यामुळे जीवित आणि वित्त आणि ज्याच्यामध्ये नाही जीवित आणि वित्त आणि ज्याच्यामध्ये नाही ते गुन्ह्यांचं वर्गीकरण केलं जाईल। आणि जे सिरियस गुन्हे आहेत ज्याच्यामध्ये वित्त हानी आहे, जीवित हानी आहे, मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे, ह्या दुसऱ्या क्रायटेरियामध्ये त्यांना बसवून आपण त्याच्यावर सकारात्मक मार्ग या काढणार आहोत। आणि जे छोटे गुन्हे आहेत लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार आहे ते आम्ही तात्काळ काढण्याचा निर्णय अगोदरच आचारसंहिता लागायच्या अगोदर घेतलाय। ती छाननी सुरू आहे आणि ते लवकर निर्णय होईल। राहुल गांधींचा ट्वीट आहे, राहुल गांधींचा तो मर्यादा राहुल गांधींचे ट्वीट आले म्हणजे की राजकीय आत्मा ईव्हीएम में है। काय 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 राजा की आत्मा, देश की राजा की आत्मा ईव्हीएम में है, असं त्यांनी विधान केले। राहुल गांधी ने कल शिवाजी पार्क में साहेब राहुल गांधी ने ट्वीट केले। अरे जब ऐसे बात ते जर असं बोलत असतील तर त्यांनी त्यांचा पराभव कबूल केलेला आहे, त्यांचा पराभव त्यांना कबूल केलाय त्यांनी। जेव्हा जबी ईव्हीएम में जो जब उनका राज्य जीतता है ईव्हीएम के जरिए तब ईव्हीएम बराबर है और जब हारता है तो ईव्हीएम खराब है। ये कौन सा तरीका है? तुम इलेक्शन कमीशन को गाली देते हो, सुप्रीम कोर्ट को तुम सलाह देते हो, तुम सबको जब तुम्हारे हित में फैसला होता है तो वो एजेंसी अच्छी है, तुम्हारे हित के तुम्हारे विरोध में जनता ने जो फैसला दिया है तब वो एजेंसी गलत। ये क्या है सर? ये दोगली राजनीति है। ये जो जो दो मुंह का सांप होता है ना, होता है ना ते तपासून घेऊ आपण आणि निवडणूक आयोगाचा आदर आम्ही राखणार आहोत। राहुल गांधी बयान को लेकर राहुल गांधी ने ट्वीट किया है, उन्होंने कहा कि मोदी जी को मेरी बातें अच्छी नहीं लगती, किसी ना किसी तरीके से उन्हें घुमाकर वो उसका गलत अर्थ निकालते हैं और बदलने की कोशिश करते हैं, क्योंकि उनको पता है कि मैंने गहरी सच्चाई बोली है। जिस शक्ति का उल्लेख उन्होंने किया है, जिस शक्ति से हम लड़ रहे हैं, उस शक्ति का मुखौटा मोदी जी है। देखो ये आज बोलने से क्या फायदा है, मैंने पहले कहा है जो हाउस से गई वो बुंद से नहीं आती है, समझ गए कि नहीं? तो हाउस से गए वो बुंद से नहीं आते, मैं पहले ही कहा है। अभी कितने ही वो पॉलिश करेंगे तो कुछ होने वाला नहीं। वो जो बोला है उन्होंने बोला है, उनके जो जहर उगला है उन्होंने यहां पर आकर, समझ गए? और लोग जानते हैं, सब कुछ जानते हैं, क्योंकि अभी उन्होंने कहा कि लोकशाही नहीं है, हुकुमशाही है। अरे लोकशाही नहीं होते शिवाजी पार्क में आकर भाषण करते क्या? वो मोदी जी के खिलाफ बात कर सकते थे क्या? लोकशाही मजबूत लोकशाही है और इस लोकशाही का पूरे दुनिया में सम्मान होता है। गर्जा हिंदुस्तान चैनल ला सब्सक्राइब करा आणि ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन वर प्रेस करा।